जी टीव टी मराठी तू चाल पुढे पंचवीस ऑगस्टच्या भागामध्ये श्रेयश म्हणतो आय क्विट मिस्टर वारंग बाहेर येतो बॅग उचलतो आणि सगळ्या ऑफिसवर एक नजर टाकतो आणि म्हणतो तुम्हा सगळ्यांना टाळ्या वाजायची खूप हौस आहे ना तुमच्यासारखे दुप्पट एम्प्लॉईज माझ्या हाताखाली काम करतील आणि पुन्हा एकदा तुम्हाला टाळ्या वाजवावे लागतील माझ्यासाठी कुशल स्माइल करत असतो तर श्रेयश म्हणतो काय रे कुशल लाज नाही वाटत का तुला चोऱ्या माऱ्या करून डील मिळवतोस अरे हिंमत असेल तर कष्टाने मिळवणा आणि हा वारंग मूर्ख आहे तुमच्यासारख्या लोचट लोकांना पाळून ठेवलंय तुम्हाला हा श्रेय वाघमारे सांगतो की याच्यापेक्षा कंपनी मी मोठी उभी करल आणि ती पण सक्सेस करून दाखवल आणि ह्या वारंगला दाखवून देईल की बिझनेस ग्रोथ कसा करतात अश्विनी दरवाजे उघडते श्रेयशला बघून म्हणते तुम्ही आज लवकर आलात श्रेय आतमध्ये निघून जातो अश्विनी म्हणते मी चहा टाकते तुमच्यासाठी कपडे बदलून श्रेयश किचन मध्ये येतो तेव्हा अश्विनी म्हणते काय ओ आज लवकर आलात तेव्हा श्रेयश म्हणतो नोकरी सोडली अश्विनी म्हणते काय तेव्हा सुरेश म्हणतो एवढं डचकायला काय झालं तूच म्हणत होती ना की मी बिझनेस करू शकत नाही म्हणून आता दाखवतो करून तेव्हा अश्विनी म्हणते तुम्ही खरंच नोकरी सोडली तेव्हा तो म्हणतो नाही गंमत करतोय खरंच सोडली गं त्यावरती हसते खुश आणि दोन हात जोडते म्हणते मला तर हेच हवं होतं थँक्यू था। गणू तेव्हा तो म्हणतो अच्छा म्हणजे सगळं तू मुद्दाम करत होती तेव्हा ती म्हणते नाही मला माझ्या गणूंनी सांगितलं होतं की तुम्ही बिझनेस करण्यासाठी परफेक्ट आहात आणि मी बघितलंय ना तुमचे कष्ट तुमची चिकाटी तुमची जिद्द म्हणजे मला एवढंच सांगायचं होतं की तुम्ही एवढे कष्ट करताना मग त्याचा मोहबदला तुम्हालाच मिळायला पाहिजे तुमचं नाव मोठं व्हायला हो पाहिजे ना मग तेव्हा बासय म्हणतो तुला सगळी गंमतच वाटते बिझनेस करणं खूप रिस्की असतं आता तुझ्या हट्टासाठी मी रिस्क घेतली आता जर काही प्रॉब्लेम झाला ना तर तू आणि तुझा गणू जबाबदार तेव्हा अश्विनी म्हणते दुनी गालावर हात मारते म्हणते असं काही होणार नाही तुम्ही अजिबात काळजी करू नका हो जायगा रे सब तेव्हा तो म्हणतो माहिती आहे ग मला सगळं ठीक होईल म्हणून आता हे घरच्या सगळ्यांना कळलं ना तर असं होईल की मी घोर महापाप करून आलोय आता मी तर कुणाला काही सांगणार नाही तूच निस्तरायचं कळलं ना त्यावर अश्विनी हसून म्हणते हो बेल वाजते तेव्हा ते 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 ती म्हणते ते आई बाबा आले असतील तुम्ही काळजी करू नका मी बोलते त्यांच्याशी ते दरवाजे उघडल्यानंतर ती म्हणते संजू विद्युत काय झालं संजूला अश्विनी त्याला आत नेऊन झोपवते आणि बाहेर येते सगळेजण बसलेले असतात तेव्हा अश्विनी म्हणते तू बस मी तुला पाणी आणते तेव्हा विद्युत म्हणतो नको ताई पण ही वेळच काय येते संजूच्या शाळेतून त्याच्या आईला रिपीटेड कॉल केले जातात पण ती कॉल उचलतच नाही आणि परत फोनही करत नाही ही कुठे आहे तेव्हा श्रेयश म्हणतो ती हिंडायला पिक्चर बघायला गेलेली नाही आहे ऑफिसमध्ये असणार मीटिंग चालू असणार फोन सायलेंटवर असेल तेव्हा उज्ज्वला म्हणते म्हणून तुम्ही तिला सरळ बेजबाबदार ठरून मोकळे अहो तुम्ही संजूला शाळेतून आणलं तर बिघडलं कुठं तुमचाही मुलगा आहे ना तो तेव्हा विद्युत म्हणतो आई तुमचं म्हणणं बरोबर आहे तो माझाही मुलगा आहे म्हणून मला असं वाटतं की त्यांनी माझ्यासोबत राहावं म्हणजे मी त्याला शाळेत सोडायला आणायला जाऊ शकतो पण इथे असल्यानंतर कसं करू तेव्हा सुरेश म्हणतो चला झाली ना बापाची ड्युटी करून मग चला तेव्हा अश्विन म्हणते आहो तेव्हा विद्युत म्हणतो सुरेश मला पण इथे राहायची काही हौस नाही पण जोपर्यंत संजूचा ताप उतरत नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही तेव्हा अश्विन म्हणते त्याला सकाळीच बरं वाटत नव्हतं उगाच शाळेत पाठवलं तेव्हा विद्युत म्हणतो ताई तुला माहित होतं ना मग तू कशाला त्याला शाळेत पाठवलं तेव्हा सुरेश म्हणतो म्हणजे ह्या घरातली सगळेच बेजबाबदार आहेत विद्युत म्हणतो अहो तुम्ही दुसरंच काय काढता बाप म्हणून इथं थांबणं माझी जबाबदारी आहे निदान त्याची आई येईपर्यंत तरी श्रेष म्हणतो ती नसली ना तरी त्याचं बघायला आम्ही आहोत विद्युत म्हणतो हाच तर प्रॉब्लेम आहे ना सगळे सगळेच बघतात म्हणून तिला जाणीवच नाही तिची जबाबदारी काय आहे श्रेयश बोलायला लागतो तेवढ्या तर शिल्पयेतेन म्हणते संजू कुठं आहे विद्युत मला खूप मिस कॉल्स आले होते शाळेतनं मी जेव्हा बॅक कॉल केला तेव्हा मला कळालं की संजू तुझ्याबरोबर इथं आला तेव्हा अश्विन म्हणते शिल्पी आत झोपला येतो शिल्पी आतमध्ये निघून जाते श्रेष म्हणतो आली ना त्याची आई आता चल निघ तू बाबा म्हणता श्रेष पुरे शिल्पी बाहेर येते आणि विद्युतवरच आरोप करते दोघांचे भांडणं चालू होतात तेव्हा श्रेष म्हणतो शिल्पी मी तुला इथं येतानी सांगितलं होतं की संजूकडं दुर्लक्ष होता कामा नये पाहिजे तर नोकरी सोड मी तुला पैसे देतो शिल्पी म्हणते हा नोकरी सोडते आणि होते तुझ्या बहिणीची कॉफी नकोत मला तुझे पैसे तुझ्या बहिणीसारखं छोट्या छोट्या गोष्टींसारखं मला माझ्या नवऱ्याकडं हात पसरायचे नाहीये तुझ्या बहिणीला नाही रे काही मतं तिचं काही म्हणणंच नाही आहे जगात पण माझं म्हणणं आहे आणि ते कायम असणार विद्युत म्हणतो शिल्पी ताईला मध्ये आणण्याची काही गरज नाही आहे मी फक्त तुला एवढंच सांगतो की त्या लोकांनी तुला कॉल केला तर तो, तो उचलत चल तेव्हा शिल्पी म्हणते अरे मला नाही आलं त्या गाण्याच्या आवाजात पार्टीमध्ये तेव्हा विद्युत म्हणतो पार्टी म्हणजे तो ऑफिसला गेली नव्हती तेव्हा ती म्हणते वहिनीला माहित होतं माझ्या ऑफिसमध्ये पार्टी आहे त्यांनीच माझ्या साडीला इस्तरी केली हो की नाही वहिनी तेव्हा अश्विनी म्हणते हो तेव्हा विद्युत म्हणतो म्हणजे तू मीटिंग किंवा कुठल्याही महत्वाच्या कामामध्ये बिझी नव्हती दोघांचे एवढे भानं होतात तेव्हा शिल्पी म्हणते तुला त्या दिवशी पण भेटायला सांगितलं होतं त्या दिवशी कुठे गेला होतास तू कुठे हिंडत होतास तेव्हा विद्युत म्हणतो शिल्पी मी हिंडत नव्हतो आणि गप्प बसतो शिल्पी म्हणते काय बोल ना बोल तेव्हा विद्युतला पोलीस स्टेशन मध्ये श्रेयसला पकडलं होतं हा प्रकार आठवतो शिल्पीची बडबड चालूच असते तेव्हा बाबा म्हणतात विद्युत तू तिला सांग की तू त्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये होता आणि इच्या भावाला बाहेर काढण्याची सोय करत होता सांग तिला तेव्हा श्रेष म्हणतो काय म्हणला तुम्ही पोलीस स्टेशन म्हणजे तू पोलीस स्टेशनला आला होता विद्युत बोलायला लागतो तेव्हा श्रेष म्हणतो तू नाही आता अश्विनीने सांगायचं श्रेष जोऱ्यात ओरडतो तेव्हा विद्युत म्हणतो श्रेष तू तिच्यावर ओरडू नको तेव्हा श्रेष म्हणतो ए मी माझ्या बायकोशी बोलतोय श्रेष एवढा अश्विनीला बोलतो बाबा म्हणता श्रेष अश्विनीने नाही विद्युतला मी फोन केला होता श्रेष बाबांना नको नको ते बोलतो आणि म्हणतो मुद्दाम बोलवलं होतं ना तुम्ही ह्या विद्युतला तेव्हा बाबा म्हणतात मुद्दाम नाही दुसरा जर वकील बोलवला असता ही गोष्ट बाहेर पडली असती तेव्हा श्रेष म्हणतो हा पण माझ्यासाठी बाहेरचाच आहे विद्युत शिल्पीला म्हणतो तुला अजूनही इथं राहायचं आहे तू चल आपल्या घरी तेव्हा शिल्पी म्हणते नाही माझा भाऊ माझी आणि माझी मुलाची जबाबदारी घेऊ शकतो त्याला चांगली नोकरी आहे तेव्हा विद्युत म्हणतो तुला आज नाही कळणार जातो मी नंतर अश्विनी म्हणते तुम्ही सांगू का टाकत नाही की तुमची नोकरी गेली म्हणून तेव्हा श्रेय म्हणतो तुझ्या भावासमोर ती शिल्पी काय बोलली आठवत ना असं धाडकन नाही सांगू शकत मयू आणि सगळ्यांचं सा शॉपिंगला जायचं ठरतं तेव्हा शिल्पी म्हणते पण जायचं कुठं तेव्हा मयू म्हणते बाबांच्याच ऑफिसच्या क्लबवर जाऊया का म्हणजे एम्प्लॉय डिस्काउंट पण मिळून जाईल आपल्याला शिल्पी म्हणते आणि तिथं फूड पण छान असतं दादा तू एक काम कर उद्या बुकिंग करून टाक तेव्हा श्रेय चिडतो म्हणतो मी ऑफिसला जाणार नाही आणि तुम्ही कुणीही तिथं जायचं नाही आणि निघून जातो तर तुम्हाला काय वाटतं जोपर्यंत बिझनेस चालू होत नाही तोपर्यंत हे घर कसं चालेल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद